विधान परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस. महायुतीकडून भाजपचे 5, अजित पवार गटाचे 2 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. पंकजा मुंडे थोड्याच वेळात विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे सिद्धिविनायकाच्या चरणी. पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची सगळ्यांना अपेक्षा होती, पक्षानं ती पूर्ण केली. पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते सुरेश धस यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी मविया तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत. ठाकरेगट मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी. आज दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शिवसेना शिंदे गटातून लोकसभेचं तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना विधान परिषदेमध्ये संधी. भावना गवळी आणि कृपाल तुमानेंच्या नावाची घोषणा. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांना संधी. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वसमत शहरामध्ये जल्लोष साजरा. नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकालातही शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी. अपक्ष उमेदवार किशोर कोल्हेंचा पराभव. नाशिक शिक्षक मतदारसंघावर शिंदेचं वर्चस्व. किशोर दराडेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी. भाजपच्या किरण शेलार यांचा 26,026 मतांनी पराभव. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय झाल्यानंतर आमदार अनिल परब यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी भेट. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. भर पावसात कार्यकर्त्यांचा डान्स. ठाकरे गटाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांनी निवडणुकीत पैशांचा वापर केला. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय. शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांचा 4,083 मतांना पराभव. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरेंचा विजय. काँग्रेसच्या रमेश गिरी यांचा केला पराभव. कोकण आता 100% महायुतीचं झालं. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेंचा विजय झाल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विजय झाल्यानंतर रायगडमध्ये जल्लोष साजरा. नवी मुंबईत कोकण भवनासमोर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने. निरंजन डावखरेंचा विजय झाल्यानंतर भाजपचा जल्लोष. मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून वीज बिल प्रश्नावर मुंबईत आंदोलन. विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार निदर्शनं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची दिल्लीत बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित. विधान परिषद सभापती निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आमदारांसोबत विशेष बैठक. विधान परिषदेतील शिवीगाळ प्रकरणावर देखील बैठकीत चर्चेची शक्यता. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांची भेट. पंतप्रधान मोदींनी खासदारांकडून महाराष्ट्रातील विकास कामांचा आढावा घेतला. राहुल गांधींचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसेशी जोडणं योग्य नसल्याचं म्हणत रोखलं, तर अमित शाह यांनी वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली. अग्निवीर योजना लष्कराच्या विरोधात असून देशाच्या विरोधात आहे. आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू. भाषणात राहुल गांधींची अग्निवरून मोदींवर टीका. नरेंद्र मोदींनी अयोध्येतून निवडणूक लढवण्यासाठी सर्व्हे केला होता, तेव्हा त्यांना अयोध्येतून निवडणूक लढवू नका असं सांगितलं. जर मोदी तिथून लढले असते तर पराभव झाला असता म्हणून ते वाराणसीत गेले. राहुल गांधींची टीका. लोकसभेत बोलताना राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर टीका. सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत, भाजप हिंसा पसरवतोय, राहुल गांधींचं वक्तव्य. विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा राहुल गांधी जपत नाहीत, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची टीका. राहुल गांधींनी आपल्या सगळ्या देवी देवतांना काँग्रेसचं ब्रँड अँबॅसेडर बनवलं. महादेवाचा आशीर्वाद देणारा हात काँग्रेसचा असल्याचं म्हटलंय. आपल्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागावी. कंगना रनौत यांची मागणी.
काँग्रेस नेते राहुल गांधींकडून संपूर्ण देशातील हिंदू समाजाचा अपमान. राहुल गांधींनी ताबडतोब हिंदूंची आणि देशाची माफी मागावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी. काँग्रेस नेते राहुल गांधी हिंदूंचा अजून किती अपमान करणार आहेत? आता ही हिंदुद्वेषी मानसिकता हिंदू समाजानं ठेचण्याची गरज. भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावरून विधान परिषदेत गोंधळ. आपल्याकडे हात दाखवणाऱ्या प्रसाद लाड यांना अंबादास दानवेंची शिवीगाळ. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या शिवीगाळ विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक. सायनमध्ये कार्यकर्त्यांकडून अंबादास दानवे आणि राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी. बोलताना माझा तोल सुटलेला नाही, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बोट उगारल्यावर बोट तोडण्याची हिंमत दाखवणारच. विधान परिषदेत राहुल गांधींचा विषय काढण्याची गरज नव्हती, दानवेंचं स्पष्टीकरण. भाजपला हिंदुत्व समजलेलंच नाही, राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला. राहुल गांधींनी काल त्यांना संसदेत गुडघ्यावर आणलं, संजय राऊतांची टीका. मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी. जरांगेंच्या आंदोलन स्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची 12 जुलैला पायाभूत चाचणी होणार. लेखी आणि तोंडी पद्धतीनं घेतली जाणार परीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.